Good morning, students. In our last lecture, we learned the poem If by Rudyard Kipling. In this lecture, we are going to see the questions based upon this poem. Probably the question section which we are going to discuss in this lecture will be asked in your examination. We will see them one by one. See, question first, who is the poem written for? How do you know this? ही कविता कोणाला उद्देशून लिहिलेली आहे आणि हे तुम्हाला कसं समजतं? अशा प्रकारचा प्रश्न या कवितेमध्ये आपल्या मनामध्ये त्या ठिकाणी येतो किंवा या कवितेवर आधारित हा अशा प्रकारचा प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. इन आन्सर टू दिस क्वेश्चन वी हॅव टू से दॅट द पोएम इज रिटन फॉर द पोएट्स सन बिकॉज द लास्ट लाईन सेज अँड विच इज मोर ई विल बी माय सन ई विल बी अ मॅन माय सन. ही कविता इफ रुदयार्ड किपलिंग नावाच्या कवीनं त्यांच्या मुलाला उद्देशून लिहिलेलं आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर हु इज द पोएम रिटन फॉर, कविता कोणाकरता लिहिली आहे, तर कविता ही कवीच्या मुलाला उद्देशून त्या ठिकाणी लिहिलेली आहे. प्रश्नामध्ये आणखीन एक उपप्रश्न आहे, हाऊ डू यू नो धिस, हे तुम्हाला कसं समजतं? देन वी कम टू नो फ्रॉम द लाईन अँड विच इज मोर यू विल बी अ मॅन माय सन. आणि हे आपल्याला या कवितेमधली जी काही ओळ आहे, काय ओळ आहे ती? अँड विच इज मोर यू विल बी अ मॅन माय सन. माय सन या ओळीवरून त्या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येतं की ही कविता कवीनं त्यांच्या मुलाला उद्देशून त्या ठिकाणी लिहिलेली आहे. दिस इज द आन्सर टू दिस क्वेश्चन, हु इज द पोएम रिटन फॉर, कवीनं कविता त्या ठिकाणी त्याच्या मुलाला उद्देशून लिहिलेली आहे. क्वेश्चन टू, व्हॉट इज द मिनिंग ऑफ द फ्रेज कीप युअर हेड? ही जी काही फ्रेज आहे कीप युअर हेड, ह्याचा अर्थ काय होतो? तर ह्याचा अर्थ होतो स्टे काम. स्टे काम म्हणजे शांत राहणे, काय राहणे? शांत राहणे, हा त्या फ्रेजचा अर्थ होतो. कीप युअर हेड या फ्रेजचा अर्थ स्टे काम, स्टे म्हणजे राहणे, काम म्हणजे शांत, शांत राहणे या फ्रेजचा अर्थ त्या ठिकाणी होतो. क्वेश्चन थर्ड, विच टू नाउन्स आर पर्सनिफाईड इन वर्स टू? कुठले दोन नामं त्या ठिकाणी पर्सनिफाईड केलेले आहेत? दोन नंबरच्या ओळीमध्ये त्या ठिकाणी कुठले दोन नाम किंवा नाउन्स हे पर्सनिफाईड त्या ठिकाणी केलेले आहेत, असा प्रश्न आहे त्या ठिकाणी. द टू नाउन्स विच आर पर्सनिफाईड इन वर्स टू आर ट्रम्प अँड डिझास्टर. जे दोन नावं या कवितेमध्ये पर्सनिफाईड केलेले आहेत ते आहेत ट्रम्प अँड डिझास्टर. ट्रम्प म्हणजे विजय आणि डिझास्टर म्हणजे पराभव किंवा विध्वंस किंवा संहार. अशा दोन नामांचं त्या ठिकाणी पर्सनिफिकेशन या ठिकाणी दोन दुसऱ्या वळीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतं. क्वेश्चन फोर्थ, व्हॉट डज द पोएट गो ऑन टू डिस्क्राईब देम ॲज? मग ही जे काही नाउन्स आहेत जे पर्सनिफाईड केलेले त्याच्या अगोदरच्या प्रश्नामध्ये आपण पाहिलं, जे ट्रम्प आणि डिझास्टर हे जे दोन नाऊन आहेत त्यांचं वर्णन कवीनं या कवितेमध्ये पुढं कसं केलेलं आहे, अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी साहजिकच आपल्या मनामध्ये तयार होतो. द पोएट डिस्क्राईब्स देम ॲज इम्पोस्टर्स इन द फॉलोईंग लाईन. आणि कवीनं त्यानंतरच्या कवितेमध्ये येणाऱ्या ओळीमध्ये त्यांना इम्पोस्टर्स अशा प्रकारचा शब्द वापरून त्या ठिकाणी काय केलेलं आहे, त्याचं वर्णन त्या ठिकाणी कवितेमध्ये केलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, राईट डाऊन एनी डायरेक्ट स्पीच विद इन द पोएम. कवितेमध्ये डायरेक्ट स्पीच वापरलं गेलेलं एखादं विधान मांडायला किंवा सांगायला या ठिकाणी विचारलेलं आहे. तर होल्ड ऑन लाईन 24th इज द ओनली स्पीच विद इन द पोएम. या कवितेमध्ये डायरेक्ट स्पीचचं विधान दर्शक जे काही वाक्य आहे किंवा जे काही फ्रेज आहे तर ती आहे होल्ड ऑन
जी की कवितेच्या 24व्या ओळीमध्ये त्या ठिकाणी पाहावयास मिळते आणि एकमेव ते डायरेक्ट स्पीचचं उदाहरण या कवितेमध्ये आपल्याला पाहावयास मिळतं. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट आर द ऑपोजिट्स ऑफ लव्हिंग फ्रेंड्स. ही जी काही फ्रेज आहे लव्हिंग फ्रेंड्स, या लव्हिंग फ्रेंड्सचं ऑपोजिट काय आहे असा या ठिकाणी आपण अर्थ विचारलेला आहे किंवा त्याचं अँटोनिम विचारलेलं आहे. तर त्याचं ऑपोजिट किंवा अँटोनिम आपण या ठिकाणी म्हणू ते कवितेच्या 27व्या ओळीमध्ये येतं आणि ते आहे द ऑपोजिट ऑफ लव्हिंग फ्रेंड्स आर फोज. फोज मीन्स एनिमी, मीन्स शत्रू. लव्हिंग फ्रेंड्स म्हणजे मित्र, जेव्हा आपण प्रेम करणारे मित्र, याचा विरोधार्थी शब्द काय आहे तो फोज. फोज म्हणजे एफ ओ ई एस, फोज मीन्स शत्रू, एनिमी असं त्या ठिकाणी उत्तर आपल्याला कवितेच्या 27व्या ओळीमध्ये तो शब्द त्या ठिकाणी पाहावयास मिळतो. द नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ वुड यू डिस्क्राईब द पोएट, एक्सप्लेन युअर आन्सर. नाऊ दिस इज द क्वेश्चन बेस्ड ऑन युअर पर्सनल इम्प्रेशन अबाउट द पोएट. हा जो प्रश्न आहे या ठिकाणी, हा प्रश्न तुम्हाला कवी एकंदरीत कसा वाटला किंवा कवीविषयीचं तुमचं काय मत आहे हे तुमचं स्वतःचं उत्तर वैयक्तिक तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता. हे पर्सनल रिस्पॉन्समध्ये त्या ठिकाणी तुमचं मत त्या ठिकाणी नोंदवू शकता किंवा लिहू शकता परीक्षेमध्ये. नाऊ द नेक्स्ट क्वेश्चन इज, हु इज द पोएम रिटन फॉर, हाऊ डू यू नो धिस. वी हॅव गॉन थ्रू ऑलरेडी थ्रू दिस पोएम. नेक्स्ट क्वेश्चन, वाय डीड किपलिंग राईट धिस पोएम. कवी रुडयार्ड किपलिंगनं ही कविता का लिहिली असा प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. किपलिंग रोड धिस पोएम टू गिव्ह हिज सन इम्पॉर्टंट वर्ड्स ऑफ अडवाईस. कवी रुडयार्ड किपलिंगनं ही कविता लिहिण्यामागं एक उद्देश होता, त्यांना त्यांच्या मुलाला एक काही बोल शिकवण किंवा सल्ला या कवितेच्या माध्यमातून द्यावायचा होता, म्हणून रुडयार्ड किपलिंगनं इफ नावाची ही कविता त्या ठिकाणी लिहिलेली आहे. नेक्स्ट, एक्सप्लेन द फ्रेज कीप युअर हेड. आता कीप युअर हेड याचा अर्थ काय होतो, ही जी काही फ्रेज आहे याचा अर्थ काय होतो, या कवितेमध्ये काय अर्थाने हा फ्रेज वापरलेली आहे कवीनं याचं आपल्याला उत्तर द्यायचं आहे. द फ्रेज मीन्स टू कीप काम लेव्हल हेडेड. जी काही कीप युअर हेड नावाची जी फ्रेज कवीनं या इप नावाच्या कवितेमध्ये वापरलेली आहे ती वापरण्यामागं त्याचा अर्थ आहे कीप काम लेव्हल हेडेड. म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये कवी त्याच्या मुलाला सल्ला देतात की बाबा परिस्थिती चांगली असेल वाईट असेल त्या ठिकाणी तुला शांत राहायचे, तुझं डोकं त्या ठिकाणी कसं ठेवायचं आहे, कूल ठेवायचे असा या फ्रेजचा अर्थ, कीप युअर हेड या फ्रेजचा अर्थ कवितेमध्ये कवीनं सांगितलेला आहे. नेक्स्ट, व्हॉट डज द पोएट मीन हेअर अँड यू डोंट टू लुक टू गुड नॉर टॉक टू वाईज. कवीला या कवितेमध्ये जी काही ओळ दिलेली त्यांनी काय ओळ आहे ती, अँड येट डोंट लुक टू गुड नॉर टॉक टू वाईज. या ओळीमधून कवितेच्या कवीला काय सांगायचं आहे, काय संदेश द्यायचा आहे असा प्रश्न या ठिकाणी तयार होतो. द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज, द पोएट कुड मीन दॅट वी मस्ट नॉट प्लेस टू मच इम्पॉर्टन्स ऑन आवर लुक्स ऑर स्पीक ॲज इफ वी नो बेस्ट ऑल द टाईम. कवीला जे काही वरची कवितेची ओळ आहे काय ओळ आहे ती, अँड येट डोंट लुक टू गुड नॉट टॉक टू वाईज, या कवितेच्या ओळीमधून जो संदेश द्यायचा आहे किंवा त्याचा अर्थ त्या ठिकाणी कवीला सांगायचा आहे तो म्हणजे की तुम्ही तुमच्या दिसण्याला त्या ठिकाणी अतिमत्व देऊ नये किंवा तुम्हाला जगातलं सर्व ज्ञान आहे अशाही गोष्टीची बढाई तुम्ही त्या ठिकाणी करू नये असा संदेश किंवा असा अर्थ कवीला या कवितेच्या माध्यमातून सांगायचा आहे. द नेक्स्ट प्रॉबेबल क्वेश्चन फ्रॉम दिस पोएम इज, विच पोएटिक डिवाइस इज यूज्ड इन लाईन 11 and 12, एक्सप्लेन युअर आन्सर. कवितेच्या ओळ क्रमांक 11 and 12 त्या ठिकाणी कुठलं पोएटिक डिव्हाइसचा वापर कवीने या ठिकाणी केलेला आहे आणि ते सांगून तुम्हाला तुमचं उत्तराचं जस्टिफिकेशन द्यायचं आहे. तर काय, पर्सोनिफिकेशन इज यूज्ड इन लाईन्स
11 अँड 12 कवितेच्या 11व्या आणि 12व्या ओळीमध्ये त्या ठिकाणी कवीनं जे काही पर्सनिफिकेशन नावाचा फिगर ऑफ स्पीच आहे हा त्या ठिकाणी वापरलेला आहे. जसे की त्या पर्सनिफिकेशन दर्शक जे शब्द आहेत ट्रम्प अँड डिझास्टर आर गिवन कॅपिटल लेटर्स विच सजेस्ट दॅट दे आर नेम्स. कवितेमध्ये ट्रम्प आणि डिझास्टर नावाचे दोन शब्द आहेत त्यांची सुरुवात कॅपिटल अल्फाबेटनं टी आणि डी यानं सुरुवात झालेली आहेत जसे की ते नाम असल्याचं आपल्याला निदर्शनास येतं किंवा कळतं. दे आर ऑल्सो रेफर्ड टू ॲज बिंग इम्पोस्टर्स ऑन द नेक्स्ट लाईन्स आणि त्याचाच उल्लेख पुढं कवितेमध्ये इम्पोस्टर असल्याचं कवितेच्या पुढच्या काही लाईनमध्ये त्या ठिकाणी आपली वापरलेला कवीनं दिसून येतं. नेक्स्ट क्वेश्चन एक्सप्लेन द फ्रेज ब्रीद अ वर्ड. आता ही जी काही फ्रेज आहे ब्रीद अ वर्ड याचा अर्थ नेमका काय काय अर्थ अपेक्षित आहे कवीला याच्यामध्येच आपलं उत्तर द्यायचं आहे. धिस फ्रेज इज अनदर वे ऑफ एक्सप्रेसिंग द वर्ड से. ब्रीद अ वर्ड या फ्रेजचा अर्थ सांगणे असा सुद्धा त्या ठिकाणी होतो किंवा त्या अर्थानं ब्रीद अ वर्ड ही फ्रेज कवीनं या ठिकाणी त्या अर्थानं या कवितेमध्ये वापरलेली आहे असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन विच डू यू थिंक इज द बेस्ट पीस ऑफ अडवाईस व्हाय. नाउ इन दिस पोएम पोएट हॅज गिवन नंबर ऑफ अडवायसेस टू हिज सन अँड द क्वेश्चन आस्क्ड हिअर इज विच डू यू थिंक इज द बेस्ट पीस ऑफ अडवाईस अँड व्हाय. कवीनं ही कविता त्यांच्या मुलाला उद्देशून त्या ठिकाणी लिहिलेली आहे सल्ला दिलेला आहे उपदेशाचे डोस त्यांनी त्यांच्या मुलाला त्या ठिकाणी पाजलेले आहेत कवितेच्या माध्यमातून. या कवितेमध्ये सल्लेच सल्ले कवीनं त्यांच्या मुलाला दिलेले आहेत आणि प्रश्न इथं विचारलेला आहे की कवितेमधला कुठला सल्ला त्या ठिकाणी तुम्हाला आवडतो आणि का. आता या प्रश्नाचं उत्तर इंडिव्हिज्युअली चेंज होत चालत हा पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन आहे आणि म्हणून तुम्ही कविता जर अभ्यासली तर तुम्ही स्वतःचं मत त्या ठिकाणी या उत्तराच्या उत्तरात तुम्ही लिहू शकता. नेक्स्ट क्वेश्चन हाऊ डू यू फील हॅविंग रीड द पोयम. व्हाय डीड इट मेक यू फील दॅट वे. अगेन इन रिस्पॉन्स टू दिस क्वेश्चन दिस इज द क्वेश्चन बेस्ड ऑन युअर पर्सनल इम्प्रेशन फ्रॉम रीडिंग द पोयम. ह्या कवितेचं उत्तरसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही कविता वाचल्याच्या नंतर तुम्हाला ती समजल्याच्या नंतर तुम्ही त्या ठिकाणी स्वतःचं एक मत त्या ठिकाणी या कवितेच्या उत्तरादाखल मांडू शकता किंवा लिहू शकता. नेक्स्ट द नेक्स्ट प्रॉबेबल क्वेश्चन विच इज टू बी आस्क्ड इन युअर एक्झामिनेशन आर विच क्वालिटी is the poet writing about in line 5. In the line 5, the poet is writing about having patience. कवितेच्या 5व्या ओळीमध्ये त्या ठिकाणी कवी पेशन्स विषयी जे काही बोलताना आपल्याला या ठिकाणी दिसतोय. नेक्स्ट प्रोबेबल क्वेश्चन फ्रॉम दिस पोएम इज एक्सप्लेन द फ्रेज डोंट डील इन लाईज. डोंट डील इन लाईज या फ्रेजचा अर्थ आपल्याला या ठिकाणी समजून सांगायचा आहे किंवा कवीला काय अर्थ अपेक्षित आहे हे याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे. धिस फ्रेज एक्सप्रेसेस द इम्पॉर्टन्स ऑफ नॉट टेलिंग लाईज. कवीला डोंट डील इन लाईज या फ्रेजच्या माध्यमातून खोटं न बोलणे किंवा खोटं न सांगणे याचं महत्त्व त्या ठिकाणी अधोरेखित करून द्यायचं आहे असा अर्थ डोंट डील इन लाईज या फ्रेजचा होतो असा अर्थ कवीने या कवितेमध्ये मांडलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन विच पोएटिक डिवाइस इज यूज्ड इन लाईन्स 11 and 12 एक्सप्लेन युअर आन्सर. वी हॅव ऑलरेडी सीन दिस क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन व्हॉट माइट द वर्ड नेव्ज मीन. कवितेत कवीनं नेव्ज नावाचा जो काही शब्द वापरला आहे त्याचा अर्थ काय आहे. द वर्ड नेव KNAVE मीन्स अ डिसऑनेस्ट मॅन. नेव मीन्स डिसऑनेस्ट मॅन म्हणजे अप्रमाणिक माणूस असा अर्थ त्या शब्दाचा या ठिकाणी कवितेमध्ये कवीनं सांगितलेला आहे किंवा मांडलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन समराइज द मीनिंग बिहाइंड लाईन्स 21 to 24. कवितेच्या 21 ते 24
व्या वळीपर्यंतचा अर्थ त्या ठिकाणी सारांश रूपात मांडा, असा या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारला आहे. द पोएट इज सेईंग दॅट वेन यू फील ॲज इफ यू कांट गो ऑन यू मस्ट टेल युअर सेल्फ टू होल्ड ऑन अँड नॉट गिव अप. कवितेची 21वी वळ ते 24व्या ओळीमध्ये कवीला हे सांगायचं आहे की ज्यावेळेस तुम्ही प्रयत्न करून थकता त्यावेळेस तुम्ही प्रयत्न सोडू नका. काय करू नका? प्रयत्न सोडू नका. तर कालांतरानं परत तुम्ही त्या ठिकाणी काय करा? परत त्या कामाला लागा, असा अर्थ कवितेची 21वी ते 24वी ओळ या ठिकाणी आपली सांगून जाते. नेक्स्ट क्वेश्चन, एक्सप्लेन युअर अंडरस्टँडिंग ऑफ द फॉलोइंग लाईन ऑर वॉक विथ किंग्स नॉर लूज द कॉमन टच. ही जी काही कवितेतली ओळ आहे, ऑर वॉक विथ किंग्स नॉर लूज द कॉमन टच, या ओळीचा अर्थ त्या ठिकाणी आपल्याला समजून सांगायचा आहे किंवा या ओळीचा अर्थ त्या ठिकाणी सांगायचा आहे. द पोएट कुड बी सेईंग दॅट इफ हिज सन वॉज टू स्पेंड टाईम विथ पीपल ॲज इम्पॉर्टंट ॲज रॉयल्टी देन ही मस्ट नॉट स्टार्ट बिलिव्हिंग दॅट ही इज बेटर दॅन ऑर्डनरी पीपल. कवीला या कवितेच्या माध्यमातून असं सांगायचं आहे की ज्यावेळेस त्याचा मुलगा हा मोठ्या लोकांसोबत ज्याप्रमाणे ट्रीट करतो, मोठ्या लोकांसोबत राहतो, त्याप्रमाणे त्यानं सामान्य लोकांसुद्धा त्याचप्रमाणे ट्रीट केलं पाहिजे किंवा त्याचप्रमाणे त्याचं वर्तन असलं पाहिजे, असा संदेश कवी या कवितेच्या माध्यमातून त्यांच्या मुलाला देतो. लास्ट क्वेश्चन फ्रॉम दिस पोएम, व्हॉट डीड द पोएट मीन व्हेन ही रोट द फॉलोइंग लाईन्स एक्सप्लेन युअर रिझनिंग. कवीनं खाली जे काही दोन ओळी या ठिकाणी दिलेल्या आहेत त्याचा अर्थ काय होतो हे आपल्याला सांगायचं आहे आणि आपलं स्पष्टीकरण त्या ठिकाणी द्यायचं आहे. काय ओळी त्या कवितेतल्या बघा. इफ यू कॅन फील द अनफॉरगिव्हिंग मिनिट विथ 60 सेकंड वर्थ ऑफ डिस्टन्स रन. ह्या कवितेतल्या दोन कपलेट म्हणजे दोन ओळी या ठिकाणी दिलेल्या आहेत, ह्याचा अर्थ काय होतो हा आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करायचा आहे. द पोएट इज सेईंग दॅट यू मस्ट मेक द मोस्ट ऑफ एव्हरी मिनिट ऑफ युअर लाईफ. द पोएट डिस्क्राइब्स द मिनिट ॲज अनफॉरगिव्हिंग ॲज टाईम इजंट एव्हर गिव्हन बॅक टू यू. कवी या कवितेच्या माध्यमातून त्यांच्या मुलाला हा संदेश देतात या दोन ओळीच्या माध्यमातून की आयुष्यातल्या प्रत्येक मिनिटाचा प्रत्येक सेकंदाचा सदुपयोग तू त्या ठिकाणी केला पाहिजेस, कारण गेलेला वेळ हा त्या ठिकाणी वापस येत नाही आणि वेळ ही कुणालाच त्या ठिकाणी माफ करत नाही, वेळ कुणावरच त्या ठिकाणी मेहरबान होत नाही, हा संदेश कवीनं या कवितेच्या दोन ओळीमधून त्या ठिकाणी त्यांच्या मुलाला त्या ठिकाणी दिलेला आहे. दिस इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. सच टाईप ऑफ क्वेश्चन्स विल बी आस्क्ड इन युअर एक्झामिनेशन. वी हॅव गॉन थ्रू आय थिंक मोर दॅन 20 क्वेश्चन्स बेस्ड ऑन दिस क्वेश्चन इन दिस पोएम इफ बाय रुडयार्ड किपलिंग. आय होप यू हॅव लर्न्ड द क्वेश्चन अँड आन्सर सेक्शन बेस्ड ऑन दिस पोएम अँड आय एम गोईंग टू शेअर दिस व्हिडिओ ऑन द व्हॉट्सअप ग्रुप ॲज वेल ॲज ऑन यूट्यूब. डू वॉच अँड ट्राय टू अंडरस्टँड दिस पोएम. थँक्यू फॉर बीइंग विथ मी वन्स अगेन. थँक्यू.